आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या या खामगाव गावामध्ये या छोट्याशा अतिदुर्गम भागात शिवेच्या वाडीमध्ये आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष नॅशनल पीपल फेडरेशनचे अध्यक्ष माननीय मारुती शेठ वायाळ, त्याचप्रमाणे या भागाचं नेतृत्व ज्यांनी केलं ते माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब देवाडे, त्याचप्रमाणे या आदिवासी भागाचं युवा नेतृत्व निलेश भाऊ रावते आणि त्यांच्यासमवेत आलेला सर्वच मित्रपरिवार। खरं तर आता जो कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय तो आदरणीय या तालुक्याचं युवा नेतृत्व माननीय श्री अतुलदादा बेनके यांचा आज वाढदिवस, आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं कुठेतरी एक चांगला उपक्रम आदरणीय मारुती शेठ वाया असतील, भाऊसाहेब देवाडे असतील, निलेश भाऊ रावते असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या या छोट्याशा मुलांना त्या ठिकाणी शैक्षणिक टोपी वाटप या निमित्तानं कुठेतरी केला जातोय। आणि निश्चितपणाने मी पहिल्यांदा सर्व मान्यवरांचं अत्यंत धन्यवाद मानेल की आमचा दुर्गम भाग आपण त्या ठिकाणी या सत्कर रूपी कार्यक्रमासाठी आपण निवडला। खरं तर आपण पाहिलं तर आदिवासी भाग काहीसा मागे पडलेला त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय। हे वाटत असताना कुठेतरी आपल्या मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, कुठेतरी आपली मुलं शिकावी, कुठेतरी मोठ्या उद्यावर जावी, आणि त्या रूपी आपला हा आदिवासी भाग कुठेतरी चांगल्या रूपाने नावारूपास यावा यासाठी हा प्रयत्न या ठिकाणी केला जातो। आपण जर पाहिलं तर तालुक्याच्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी शेट साजरे होतात, परंतु फ्लेक्सबाजी असेल, जाहिरातबाजी असेल, किंवा आपण सत्कारासाठी मोठमोठे कार्यक्रम त्या ठिकाणी करतो, परंतु आजचा हा जो कार्यक्रम आहे तर मुलांना कुठेतरी ज्ञानरूपी आपण सहकार्य करत आहात, त्यासाठी निश्चितच ही आनंदाची बाब आहे। आणि निश्चितपणाने पुढे जाऊन ही मुले नक्की मोठी होतील आणि कुठेतरी आपल्या आदिवासी भागाचं नाव मोठं होईल, हाच प्रयत्न या सर्व मान्यवरांचा आहे। सर्वांचं सर्वप्रथम मी आमच्या सदस्य मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहे, सर्वांच्या वतीनं मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करेल आणि निश्चितपणाने आपणास सर्वांना विनंती करेल की दिलेल्या वयांचा आपण त्या ठिकाणी चांगला उपयोग करून चांगलं कव्हर घालून त्या वर्षभर त्या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहेत आणि सर्वांनी चांगला अभ्यास करून मोठं व्हायचे। धन्यवाद। आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते माननीय आमदार वल्लभ शेठ बेनके साहेब यांचे चिरंजीव, युवा नेतृत्व अतुल शेठ बेनके यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपण हा छोटासा उपक्रम वह्या वाटपाचा आणि खाऊ वाटपाचा या ठिकाणी साजरा करत आहोत। या माझ्या आदिवासी भागातील ही दुर्गम वाडी अतिशय बिकट परिस्थिती की मी सांगू इच्छितो, मारुती शेठ वायाळ आदिवासी पीपल फेडरेशनचे अध्यक्ष आहेत, त्यांना मी एक विनंती करतो या निमित्ताने आपण या ठिकाणी आलात। आजपर्यंत भारत स्वतंत्र होऊन जवळजवळ 70 वर्ष होत आलीत, तरी या वाडीला अजून रस्ता प्राप्त झालेला नाही आहे। आज आपण ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याची बिकट परिस्थिती आपण यातनी पाहिली, तर माझी विनंती आहे की ह्या माझ्या गरीब बांधवांना, आदिवासी बांधवांना ज्या हाल अपेष्टा आज या ठिकाणी सोसावे लागत आहेत, घरी जाताना येताना पावसाळ्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये बिकट परिस्थितीमध्ये राहत आहेत, यांच्याकडे कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे। आणि या आदिवासी भागाला एक नेतृत्वाची गरज आहे की त्या नेतृत्वासाठी मारुती शेठ आपल्याकडे सर्वजण आदिवासी जनते ती बघते, तुम्ही त्या ठिकाणी कुठेतरी त्या लोकांचा प्रश्नांचा विचार करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो। असे बरेच भाग आहेत, माझ्या या मतदारसंघामध्ये आपण या दुर्गम वस्तीला आज भेट दिली याबद्दल मी सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा सरशी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय राष्ट्रवादी। उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, खरं तर हा उपक्रम राबवत असताना मुलांना वह्या आणि खाऊ वाटप आमच्या संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडे, सचिव रवींद्र पोटे, त्यांचे सर्व सहकारी यांनी निर्णय घेतला की आज या तालुक्यामध्ये ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि आदिवासी भागाला न्याय देण्याचं काम केलं, आदिवासी समाजाचे लहान मोठे प्रश्न सोडवण्याचं ज्यांनी कार्य आणि कर्तृत्वानं त्यांनी कामगिरी केली, असे ते माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांचे चिरंजीव श्री आतुर शेठ बेनके हे आमचे अत्यंत जवळचे सहकारी मित्र आहेत। आणि संघटनेच्या माध्यमातून कुठेतरी आपण वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करतो, वेगवेगळ्या ठिकाणी योगदान देतो, परंतु विकासापासून वंचित असलेली म्हणजे ही शिवेची वाडी खामगाव ग्रामपंचायती अंतर्गत या ठिकाणी येत असताना आणि आमचे युवक नेते या भागातले
रावते साहेबांनी आत्ताच आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी त्यांच्या मनोगतामधून बोलत असताना त्यांनी खंत व्यक्त केली की आज स्वातंत्र्य मिळून एवढा कालावधी झाला असताना देखील आज या वाडीला येण्याजाण्यासाठी रस्ता नाही हे अत्यंत खेदजनक बाब आहे. आणि म्हणून आमच्यासारखी मंडळी राजकारणात समाजकारणात वावरत असताना आमची ही नैतिक जबाबदारी आहे. या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं किंवा इतर कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व अधिकारी पदाधिकारी येत असतात, परंतु या निमित्तानं मी रावते साहेब आपल्याला आवर्जून सांगेल त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य आहेत, गोलप मॅडम आहेत ग्रामपंचायत सदस्य, मी आपल्याला जाहीरपणे सांगेल की यदा कदाचित कुणी आश्वासनं आतापर्यंत आपल्याला दिली असतील, वेगवेगळ्या पद्धतीनं काय सांगितलं गेलं असेल. काल परवा मी एका न्यूज नेटवर्कच्या चॅनलच्या माध्यमातून ऐकलं की काही लोकांनी या रस्त्याच्या बाबतीमध्ये हा रस्ता मंजूर आहे आणि थोड्या दिवसात तो चालू होईल, परंतु असं काही नाही आहे. हा प्रस्ताव त्या ठिकाणी गेलेला आहे, परंतु लोकसंख्येचा जो दाखला असतो बी डी ओचा ग्राम गटविकास अधिकारी यांचा, तर तो दाखला चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी गेलेला आहे. म्हणून अजिंक्य गोलपसाहेब मॅडम तुम्हाला पण सांगतो की आपण तात्काळ गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तो दाखला आणि त्याच्यामध्ये असलेली काही लोकसंख्येच्या संदर्भातली दुरुस्ती, भाऊसाहेब पण या ठिकाणी आहेत, तुम्हाला निश्चित ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या ठिकाणी भाऊसाहेब पण आपल्याला निश्चित मदत केल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून त्या दाखल्यामध्ये दुरुस्ती करून तो प्रस्ताव तात्काळ त्या ठिकाणी जी काय रक्कम त्या ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जो प्रस्ताव पाठवलेला आहे नियोजन मंडळामध्ये आहे नियोजन समितीमध्ये, आणि म्हणून ठक्कर बापा योजनेचा तो निधी या रस्त्यावरती वापरत असताना खऱ्या अर्थानं त्या निधीमध्ये तो रस्ता पूर्ण होणार आहे का हाही त्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मी आजच गोलपसाहेब मी संबंधित प्रकल्प अधिकारी घोडेगावचे आणि त्या ट्रायबल निरीक्षक यांना मी तात्काळ पत्र आणि सूचना देणार आहे की ही वस्ती विकासापासून वंचित आहे आणि म्हणून निधी कशा प्रकारे त्या रोड रस्त्यावरती जास्तीत जास्त टाकता येईल, या रस्त्याचं एस्टिमेट मध्ये काय वाढ करता येईल, अशा पद्धतीनं तो निश्चितपणे हा रस्ता करण्यासाठी मी यथोचित प्रयत्न माझा राहील. यासाठी मग उद्या त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल आदिवासी प्रकल्प कार्यालय असेल त्या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी मिळून पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही, परंतु काही चुकीच्या पद्धतीनं जी लोक सांगतात आपल्याला आश्वासनं देतात ते पूर्ण साप खोटं आहे. आणि निश्चितपणे आज योगायोगानं या तालुक्याचे माजी आमदार बेनके साहेबांचे चिरंजीव अतुल शेठ बेनके यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तालुका शाखेने आमचा निर्णय घेतला आणि शिवेच्या वाडीमध्ये या सर्व मुलांना जे काही वह्यांची अडचण आहे खाऊ वाटप करण्याचा विषय आहे तो निश्चितपणे या ठिकाणी आम्ही वह्या वाटप आणि खाऊ वाटप करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत, परंतु या निमित्तानं जे स्थानिक प्रश्न उद्भवले ते निश्चितपणे सोडवण्याचं आमचं योगदान राहील. आमच्या सोबत या ठिकाणी भाऊसाहेब देवडे आहेत, निलेश रावते आहेत, या गावचे ग्रामपंचायत सदस्य घोलप आहेत, तालुका संघटनेचे अध्यक्ष आमचे ज्ञानेश्वर लांडे आहेत, सचिव रवींद्र पोटे, संजय लोखंडे, हगवणे सर, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. निश्चितपणे आपल्याला उद्याच्या कार्यकाळामध्ये आम्ही सर्व मंडळी आपल्याबरोबर राहू, मुलांनाही भरभरून शुभेच्छा देतो आणि मुलांना परत एकदा सांगतो का हा खाऊ वाटप आणि वह्या वाटपाचा कार्यक्रम हे आपल्या अतुल बेनके माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांचे चिरंजीव अतुल शेठ बेनके यांचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाच्या निमित्तानं नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन महाराष्ट्र राज्य शाखा जुन्नर तालुक्याच्या वतीनं हा प्रोग्राम आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आम्हाला या ठिकाणी शाळेच्या वतीनं आणि ग्रामस्थांनी आमचा येथोची जो सत्कार केला सन्मान केला त्याचा आम्ही सोनं समजतो. जमनगो थांबवतो. जय हिंद.